विदर्भातील हाय व्होल्टेज लढत मानली जात असलेल्या अमरावती मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना भाजपनं तिकीट दिल्यानं संघर्ष अधिकच चिघळला. बच्चू कडू यांनी राणांविरोधात प्रहार संघटनेकडून उमेदवार दिल्यानं वाद अधिकच पेटला. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून वादाचं नाट्य रंगल्याचं बघायला मिळतंय. आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये हा वाद रंगला होता, त्यामागचं कारणही तसंच आहे. जिल्हा परिषदेनं बच्चू कडूंच्या पक्षाला या मैदानावर सभा घेण्याकरता परवानगी दिली होती. दरम्यान याच मैदानावर नवनीत राणांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शहांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे मंगळवारी या मैदानावर सभेची तयारीही सुरू करण्यात आली होती, तर इकडे बच्चू कडू ही सभा घेण्याच्या तयारीत होते. एकाच वेळी दोन पक्षांना सभेकरता परवानगी देण्यात आल्यामुळं राजकीय वादाची ठिणगी पडली. मंगळवारी दुपारी बच्चू कडू सायन्स कोर मैदानावर दाखल झाले, पण त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर कडू आणि पोलिसांमध्ये वाद रंगला. आता हे मैदान आमचं परवानगी दोन दिवसासाठी झाली आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतोय आणि कारण सांगतो सुरक्षेचं. अमित शहांच्या सभेमुळे पोलिसांनी कडूंच्या सभेसाठीची परवानगी नाकारली, त्यामुळे बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. तसंच बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी मैदान परिसरात ठिय्या दिला. गृहमंत्री जर कायदा तोडून सभा घेत असत याच्यासारखं दुर्दैव नाही, आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे. बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद रंगला असतानाच जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणेत वेगानं हालचाली झाल्या आणि बच्चू कडूंना दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. बच्चू कडू हे महायुतीत असले तरी त्यांनी अमरावती लोकसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे, तर बच्चू कडूंनी आपला उमेदवार उभा केलाय, त्यामुळे अमरावती लोकसभेत तिरंगी लढत होऊ घातली आहे. म्हणूनच मैदानाच्या वादाला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.